नमस्कार। घटनाचक्रमध्ये आपलं स्वागत। काल इस्रोने चांद्रयान 3 यशस्वी प्रक्षेपण केलं आणि सगळ्या भारतीयांना आपली छाती खरोखरच 56 इंच असल्याचा अनुभव आला। साहजिकच आहे की आत्तापर्यंत कोणत्याही देशाने ज्या ठिकाणी यान उतरवलेलं नाही त्या ठिकाणी म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचं उद्दिष्ट ठेवून इस्रोने आखलेली ही अतिशय महत्त्वाकांक्षी अशी मोहीम आहे। हे यान जर पुढच्या महिन्यात 23-24 ऑगस्टला जर ठरलेल्या ठिकाणी म्हणजे दक्षिण ध्रुवावर ठरलेल्या ठिकाणी उतरवण्यात इस्रोला यश आलं तर इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा तर खोवला जाणार आहेच, पण त्याचबरोबर चंद्राबाबत आत्तापर्यंत न मिळालेली माहितीही जगासमोर येणार आहे। आणि म्हणूनच आजचा माझा विषय आहे सलाम इस्रो। का सलाम इस्रो? कारण तुम्हाला माहिती आहे की ज्या देशात ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं तो देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या 20-22 वर्षात स्थापन झालेल्या या संस्थेने अख्ख्या जगात अवकाश संशोधनात आपला दबदबा निर्माण केला आहे। आणि म्हणूनच 24 सप्टेंबर 2009ला चांद्रयान मोहिमेतून सगळ्या जगाला चंद्रावर पाणी आहे हे सगळ्यात पहिल्यांदा दाखवून देणारी ही निष्णात शास्त्रज्ञांची संस्था आकाराला आली कशी, तर ती आकाराला येण्यामध्ये 21 नोव्हेंबर 1963ला म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या 16 वर्षात भारताने जे आपलं पहिलं यान अवकाशात सोडलं त्या यानाची कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो। इस्रोची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला म्हणजे 54 वर्षांपूर्वी। इस्रो काही त्यावेळी भारत सरकारच्या थेट प्रशासनाअंतर्गत नव्हती, तर स्वातंत्र्यानंतर अवघ्या वर्षभरात म्हणजे 10 ऑगस्ट 1948ला अणुशक्ती आयोग जो भारत सरकारने स्थापन केला होता डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली, या आयोगाच्या तुटपुंज अनुदानामध्ये विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई आणि रामनाथन या दोन शास्त्रज्ञांनी अहमदाबादमधल्या एका संस्थेत अवकाश संशोधनाच्या कार्याला सुरुवात केली होती। त्यानंतर 1972 पर्यंत इस्रोचं हे सगळं काम अणुशक्ती विभागाच्या अंतर्गतच होतं, पण पुढे 1972 नंतर अंतरिक्ष आयोगाकडे हा कार्यभार सोपवला गेला आणि त्यानंतर 1 एप्रिल 1975ला इस्रो पूर्णतः केंद्र सरकारच्या प्रशासनाअंतर्गत झाली। पण हा झाला इस्रोचा प्रशासकीय प्रवास। तर नोव्हेंबर 1963ला जो पहिला अग्निबाण सोडण्यात आला हा अग्निबाण या इस्रोच्या आकाराला कसा कारणीभूत ठरला ते आता तुम्हाला सांगतो। काय झालं होतं की 1955ला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रशियाचा पहिला दौरा केला 7 जून ते 22 जून 1955 दरम्यान, आणि भारताचे जे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करायचे होते आणि त्याच्या पायाभरणीसाठी नेहरूंचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कारण या दौऱ्याच्या 5 महिन्यानंतर रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव आणि पंतप्रधान बुल्गानिन हे भारत भेटीवर आले पुन्हा, आणि त्यांनी भारताला सगळ्या क्षेत्रात सहकार्य करण्याची भूमिका घेतली। त्यानंतर अवघ्या 2-1 वर्षात म्हणजे 4 ऑक्टोबर 1957ला रशियाने स्पुटनिक 1 हा जगातला पहिला मानवनिर्मित उपग्रह अंतराळात सोडला आणि अख्ख्या जगाला थक्क करून सोडलं। साहजिकच या घटनेमुळे नेहरूही प्रभावित झाले आणि त्यांनाही वाटू लागलं की भारतानेही अवकाश संशोधनात कार्य करायला पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, आणि म्हणून मग त्यांनी भारतातल्या निष्णात शास्त्रज्ञांना संपर्क करण्याला सुरुवात केली। आणि असं करता करता 1961ला डॉक्टर होमी भाभा जे अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष होते त्यांना त्यांनी अवकाश संशोधनाची जबाबदारी सोपवली। होमी भाभांनी मग काय केलं, पुढे 1962ला इन्कोस्पार नावाची एक समिती स्थापन केली या संशोधनासाठी आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांना या समितीचं अध्यक्ष केलं। आता साराभाईंकडे ही जबाबदारी होती की हे संशोधन पुढे न्यायचं। मग विक्रम साराभाई यांनी काय केलं की त्यांचे जे परदेशातले सहकारी होते म्हणजे शास्त्रज्ञ होते त्यांना भारतात आणण्याचं ठरवलं आणि त्यांना साथ घातली। आणि विक्रम साराभाई यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन वॉशिंग्टनमध्ये कार्यरत असलेले संशोधनासाठी ए.ई. मुत्तुनायगम, त्यानंतर मिनासोटा युनिव्हर्सिटीत संशोधन करीत असलेले पी.डी. भावसार, इंग्लंडमध्ये रसायनशास्त्रात संशोधित करणारे डॉक्टर वसंत गोवारीकर आणि त्यानंतर मॅसेच्युसेट्स या युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करणारे एकनाथ चिटणीस आणि त्याचबरोबर अमेरिकेत असणारे SC गुप्ता अशी सगळी निष्णात शास्त्रज्ञ मंडळी ही पुन्हा भारतात परतली आणि त्यांनी अवकाश संशोधनाच्या कार्याला सुरुवात केली। आणि त्यांना अल्पावधीतच मग डॉक्टर अब्दुल कलाम, अरुवादोन आणि प्रमोद काळे हे यांच्यासारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ त्यांच्यासोबत सहभागी झाले आणि त्यांनी हिरिरीने हे अवकाश संशोधनाचं
काम करायला सुरुवात केली. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जो वातावरण जे आहे, पृथ्वीच्या बाहेर जे वातावरण आहे, त्या वातावरणाच्या थरांचा अभ्यास करण्यासाठी एक अग्निबाण आणि एक छोटंसं यान उपकरण हे अवकाशात सोडायचं असं ह्या शास्त्रज्ञांचं उद्दिष्ट होतं. आणि हे यान साधारण पृथ्वीच्या बाहेर 40 ते 120 किलोमीटरपर्यंत सोडण्याचं या शास्त्रज्ञांनी ठरवलेलं होतं. पण यान सोडण्यासाठी लागणार पहिली गोष्ट म्हणजे अग्निबाण म्हणजे रॉकेट्स आणि प्रक्षेपण केंद्र. आता त्यावेळी अग्निबाण तयार करण्याचं तंत्र काही भारताकडे नव्हतं, पण अग्निबाण प्रक्षेपण करण्यासाठीचं केंद्र तर भारतातच तयार करावं लागणार होतं. त्यामुळे या सगळ्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा ह्या केंद्र शोधण्यासाठी केरळमधलं जे तिरुवनंतपुरम आहे, या तिरुवनंतपुरमच्या जवळ थुंबा नावाचं एक गाव आहे छोटंसं, जे समुद्राच्या जवळ आहे, या थुंबा गावाची निवड केली. आणि अग्निबाण जे लागणार होते ते सगळे नासाकडून मिळणार होते म्हणजे या यानासाठी. आणि मग यानाच्या जुळवाजुळीचं काम सुरू झालं. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी ह्या यानाच्या आणि त्यांच्या सहकारी यांनी हे यान म्हणजे एक उपकरण जे पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करेल थरांचा अशा पद्धतीचं तयार करायला सुरुवात केली. पण हे तयार करता करता तर केरळमध्ये इतकं प्रतिकूल वातावरण होतं की कोणत्याही सुविधा नव्हत्या, वाहनं नव्हती, मग यानाचे सगळे पार्ट सायकलवरून आणणं वगैरे इतकं त्या ठिकाणी प्रतिकूल अवस्थेत काम करावं लागलं. आणि जरी अग्निबाण अमेरिकेकडून किंवा नासाकडून येणार असले तरी अग्निबाणासाठी लागणारं इंधन मग तयार करणं गरजेचं होतं आणि ते इंधन तयार करणं अतिशय जोखमीचं काम होतं. तर तिथे थुंबाजवळ एक चर्च होतं, ते चर्च सेंट मेरी मॅग्डेलिन नावाचं एक चर्च होतं, एक जुनं चर्च होतं. त्या चर्चच्या बिशपना ज्या शास्त्रज्ञांनी संपर्क केला, या चर्चच्या बाजूला एक पडका गोठा होता आणि आजूबाजूला जागा होती. ही जागा सगळी या शास्त्रज्ञांनी साफ केली, म्हणजे कर्मचाऱ्यांनी सगळ्या. आणि त्या पडक्या गोठ्यातच डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी इंधन निर्मितीची प्रयोगशाळा उभारली. हे खूप जोखमीचं काम होतं. खरं तर या सगळ्यामध्ये हे तयार करताना केरळचं जे अतिशय प्रतिकूल वातावरण, म्हणजे पाऊस कधी प्रचंड यायचा आणि वातावरणात झालेले प्रचंड बदल, त्यामुळे या शास्त्रज्ञांना काय वाटत होतं की ही मोहीम तडीच जाईल की नाही अशी शंका येत होती. परंतु विक्रम साराभाई यांनी काही करून ठरवलं होतं की अग्निबाणाचं उड्डाण काही रोखता येणार नाही आणि त्यामुळे ही मोहीम अतिशय अत्यंत प्रतिकूल अवस्थेत मध्ये सुरू राहिली. आणि ती मोहीम सुरू ठेवल्यानंतर एक तारीख ठरली, म्हणजे अग्निबाणाच्या उड्डाणाची तारीख ठरली. आणि त्या तारखेला म्हणजे 21 नोव्हेंबर 1963 संध्याकाळी 6 वाजता बरोबर या अग्निबाणाचं काउंटडाऊन सुरू झालं आणि 10 9 8 7 6 5 3 2 1 संपताच या भारताच्या पहिल्या वहिल्या यानाने अग्निबाणासह अवकाशात झेप घेतली. आणि अशा अर्थाने भारताचं अंतराळ संशोधनातलं हे पदार्पण ठरलं. आणि त्यानंतर अवघ्या 5 महिन्यामध्ये जवाहरलाल नेहरूंचं म्हणजे 27 मे 1964 जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. आणि ज्या टेवळी म्हणजे त्या तोपर्यंत हा सगळा इस्रोचा पाया घातला गेलेला होता. त्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्यानंतर दरम्यानच्या काळात काय झालं की 1966 अणुशक्ती विभागाची सूत्र जी आहे ती सगळी, डॉक्टर भावांचं निधन झालं 1966 आणि त्यानंतर अणुशक्ती विभागाची सूत्र गेली डॉक्टर विक्रम साराभाईंकडे. तोपर्यंत साराभाई यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी आता हे जे अग्निबाण बाहेरून आणावे लागत होते ते आणावे लागू नये म्हणून साराभाई यांच्या नेतृत्वाखाली रोहिणी हा देशी बनावटीचा अग्निबाण विकसित झालेला होता, म्हणजे प्रायोगिक तत्वावर. आणि या रोहिणीची पहिली यशस्वी चाचणी याच म्हणजे केरळमधल्या थुंबामध्ये 1967 नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आली. आणि त्यानंतर ही त्या चाचणीमधला सगळा अभ्यास करून त्यानंतर 21 फेब्रुवारी 1969 रोहिणी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या अग्निबाणाचं म्हणजे रॉकेटचं याच थुंबा केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झालं. आणि त्याच्या नंतर म्हणजे सगळी पुढची एक एक क्रांती होत गेली या सगळ्या अवकाश संशोधनामध्ये. आणि अशा तऱ्हेने म्हणजे इस्रोचं कार्य नंतर म्हणजे पुढे साराभाईंचं निधन झालं, साराभाईंचं 1972 निधन झालं आणि त्यानंतर मग सगळी सूत्रं ही सतीश धवन यांच्याकडे गेली. आणि सतीश धवन यांनी मग तर इस्रोचं कार्य कसं विस्तारत नेलं ते तुम्हाला माहिती आहे. अशा इस्रोच्या या त्यानंतरची जी दैदिप्यमान कारकिर्द आहे ती तर सर्वश्रुत आहे. म्हणजे
1975 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट, त्यानंतर भास्कर, त्यानंतर ॲपल, त्यानंतर दूरसंचार क्षेत्रात क्रांतिकारी ठरू शकेल अरे अशी इस्रोची इन्सॅट उपग्रहांची मालिका, त्यानंतर दरम्यानच्या काळात राकेश शर्मा या अंतराळवीराचा यशस्वी प्रवास अंतराळात, त्यानंतर GSLV PSLV सारखी उपग्रह वाहक करणारी जी यंत्र आहेत म्हणजे रॉकेट्स आहेत त्यांचा विकास, त्यानंतर पोलॅरिस या हा एक गुप्तचर उपग्रहसुद्धा इस्रोने सोडलेला आहे अवकाशात, आणि त्यानंतरची ही चांद्रयान मोहीम जी आता महत्त्वाकांक्षी त्यातला हा चांद्रयान 3 हा महत्त्वाकांक्षी टप्पा आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अपोलो मोहीम नासाची जी लाखो कोट्यवधी डॉलर्स खर्च करून अजूनही सुरू आहे, आणि 2025 अंतराळात माणसं पाठवण्याची योजना अमेरिकेने आखलेली आहे, पण त्याच्या तोडीस तोड अशी भारताची ही मोहीम आहे. अशा प्रकारे इस्रो ही अत्यंत निष्णात आणि हुशार शास्त्रज्ञांच्या अपार कष्ट आणि प्रचंड चिकाटीच्या जोरावर इथपर्यंत आलेली आहे, आणि म्हणूनच इस्रोला सलाम आहे. धन्यवाद. आज इतकंच, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.